प्रधानमंत्री मोदीजींचा वंदे भारत हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प 2021 पासून देशामध्ये कार्यरत आहे. संपूर्ण एअर कंडिशन असणारी ही ट्रेन, त्या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची, ब्रेकफास्ट, लंच, डिनरची सोय असणारी ट्रेन, स्वच्छ पिण्याचं पाणी असणारी ट्रेन, वेळेत निघणारी, वेळेत पोहोचणारी ट्रेन, आरामदायी ट्रेन, म्हणून त्याचा नाव लोक काय खूप पॉप्युलर ही ट्रेन झालेली आहे. आणि त्यामुळं देशभरातून खूप मागणी याच्यासाठी सुरू झालेली आहे. आज देशामध्ये 54 शहरांमध्ये वंदे भारत ट्रेन धावते आणि कोल्हापूरकरांची सुद्धा गेल्या अनेक दिवसाची मागणी होती की कोल्हापूर ते मुंबई ही ट्रेन सुरू व्हावी. मी सुद्धा गेले वर्षभर यासाठी प्रयत्न करतोय. माननीय नामदार अश्विन वैष्णवजी असतील, पूर्वीचे आमचे मंत्री रावसाहेब दानवेसाहेब असतील, यांच्याकडे हा पाठपुरावा सुरू होता आणि त्यामध्ये आता आपल्याला अंशतः यश आलेलं आहे. कोल्हापूर टू पुणे आठवड्यातून 3 दिवस ही वंदे भारत ट्रेन सुरू होते, याचा मला खूप मनस्वी आनंद होतोय. कोल्हापूरच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा पुरा रोवला गेलेला आहे. कोल्हापूर तर निश्चित याचा फायदा घेते याचा मला विश्वास आहे. लवकरच कोल्हापूर ते मुंबई ही ट्रेन सुद्धा वंदे भारत सुरू व्हावी यासाठी माझा फॉलोअप सुरू आहे. 3 दिवसांपूर्वी मी माननीय नामदार मंत्री अश्विन वैष्णवजी यांना भेटलेलो आहे. ही मागणी आपण केलेली आहे आणि ही ट्रेन सुरू झाल्यानंतर नजीकच्या काळामध्ये कोल्हापूर मुंबई सुद्धा वंदे भारत सुरू होईल याचा मला विश्वास आहे. काय म्हटलं? आज 3 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल, सांस्कृतिक कार्यक्रम. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णाजी इथं उपस्थित असणार आहेत. 4 वाजता प्रधानमंत्री मोदीजी गुजरातमध्ये देशभरातल्या 6 वंदे भारत ट्रेनचं शुभारंभ आज तिथं झेंडा दाखवून करणार आहेत. कोल्हापूरमध्ये व्ही सोमण्णाजी, मी, पालकमंत्री महोदय, आमचे सहकारी खासदार धैर्यशील मानेजी, आम्ही सगळे इथं कोल्हापूर पुण्याचं उद्घाटन शुभारंभ करणार आहोत.